Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. आज आपल्या देशामध्ये ब्रिटिशांची सत्ता आहे. ते त्यांच्या परंपरा त्यांच्या चालीरीती आपल्यावर लादू पाहत असतील तर ते मान्य होईल आपल्याला का? परंपरा त्यांच्या काय किंवा आपल्या काय, तुमच्या हेतूने जीवन नियमबद्धच होईल ना. मग आक्षेप कसला? परंपरा आणि चालीरीती यांच्या मागे फक्त स्वार्थ आणि राजकारण एवढंच दडलंय, बाकी काही नाही. जीवन हे विज्ञान आहे ज्याचं सूत्र एकच. जे समोर दिसत नाही ते मानायचे नाही, आणि जे डोळ्यास दिसते मग ते कितीही विदारक असले तरी ते झाकायचे नाही. कर्वे, यावर काही प्रतिवाद आहे का? जीवन म्हणजे फक्त विज्ञान नव्हे. ते गणित देखील आहे. जे घडते, जे दिसते, त्या समस्येची उकल कुठल्या सूत्रानं होऊ शकेल याचा शोध म्हणजे जीवन. ते सूत्र हे एक असं शस्त्र आहे ज्याने आपले जीवन मार्गस्थ होऊ शकेल. वा टिळक्या, कर्वे बापट, परंपरेपासून सुरू झालेले सत्र इथे येऊन थांबलंय. आता मी तुम्हा दोघांना वाद प्रतिवाद करण्यासाठी हाच विषय देतो. शस्त्र की शास्त्र, आता तुम्ही दोघेच निवडा. तुम्हाला कुठला विषय हवा तो? मी निर्विवाद शस्त्र. अगर घर, आता तुला शास्त्रच निवडावं लागेल. मी शास्त्रच नव्हे, शास्त्रानेच मला निवडलंय. मी गोपाळ गणेश आगरकर. बळवंत गंगाधर टिळक. मनुष्य हा परिस्थितीचा गुलाम असतो. परिस्थिती त्याच्यावर अन्याय करत असते, त्याच्यावर जुलूम करत असते, आणि म्हणून तो हतबल होतो, कारण त्याच्याकडे प्रतिकार करायला शस्त्र नसते. ज्या दिवशी त्याच्या हाती शस्त्र येईल तेव्हा तो जगातल्या कुठल्याही अन्यायातून, कुठल्याही गुलामगिरीतून स्वतःची सुटका करून घेईल. आज देशात चाललेले जुलमांचे प्रसंग पाहताना हेच लक्षात येते की आपल्या हाती शस्त्र नाही म्हणून आपल्याकडे मनोबल नाही, त्यामुळे शस्त्राला पर्याय नाही. परिस्थिती ही कायमच प्रतिकूल असते, ती काही आपल्या हाती नाही. हा, आपण तिचे गुलाम व्हायचे की नाही हा निर्णय मात्र आपल्या हाती असतो. तुम्ही जी गुलामगिरी पाहत आहात तिचा विमोड करण्याकरता शस्त्र उपयोगी पडतील कदाचित. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.